गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। रिकॉर्डिंग स्टार्ट की ली। अच्छा, अगोदरच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं रिलेशन बिटवीन काय पाहिलं होतं रे, रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी एंड लिनियर मोमेंटम, लिनियर मोमेंटम बरोबर। कायनेटिक एनर्जी इजिकल टू काय असतं आपलं, के ई इजिकल टू 1/2 mv2। कायनेटिक एनर्जी इजिकल टू m2v2 डिवाइड बाय 2m, m ने मल्टीप्लाय केलं न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर। कायनेटिक एनर्जीला के मानतो मी, एम व्ही चा ब्रॅकेट रेज टू 2 डिवाइड बाय 2m अँड के इजिकल टू एम व्ही बरोबर पी असते, पी स्क्वेअर डिवाइड बाय 2m, हे रिलेशन मिळालं होतं बरोबर। मी या ठिकाणी या रिलेशन वरून तीन केस पाहणार आहे। केस फर्स्ट, या ठिकाणी इफ के इज कॉन्स्टंट म्हणजे कायनेटिक एनर्जी इज कॉन्स्टंट, त्याचा अर्थ पी स्क्वेअर डिवाइड बाय 2m इज कॉन्स्टंट, याचा अर्थ पी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m। मग जर या ठिकाणी मी y वरती p घेतला आणि x वरती m घेतला तर ग्राफ काय येईल, पी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m। y वरती p, पी स्क्वेअर नाही, y म्हणजे पी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू x। मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं होतं ओपन टू पॉझिटिव्ह एक्स पॅराबोला येईल हा या पद्धतीचा ग्राफ आहे, हा या पद्धती देर द नेचर ऑफ ग्राफ इज एनिथिंग बट पॅराबोला, हा पॅराबोला याला म्हणतात पॅराबोला। केस सेकंड इफ पी इज कॉन्स्टंट, पी कॉन्स्टंट असेल तर के बरोबर काय, पी स्क्वेअर डिवाइड बाय 2m। टू कॉन्स्टंट आहे, पी कॉन्स्टंट आहे, के इनवर्सली प्रोपोर्शनल 2m। आणि मी ग्राफ प्लॉट केला वाय ऍक्सिस वरती के घेतला आणि एक्स ऍक्सिस वरती 1/m नाही तर m घेतला, मग के इनवर्सली प्रोपोर्शनल टू m असेल तर y वरती k आणि m x वरती, मग y इनवर्सली प्रोपोर्शनल टू x असेल तर हायपरबोला ग्राफ येत असतो, हा ग्राफ येईल त्याला म्हणतात हायपरबोला, हायपरबोला। आणि तिसरा केस थर्ड, आता के कॉन्स्टंट, पी कॉन्स्टंट आहे, आता एम कॉन्स्टंट घेऊ, इफ एम इज कॉन्स्टंट, एम इज कॉन्स्टंट, मग के स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर डिवाइड बाय 2m। एम कॉन्स्टंट, टू कॉन्स्टंट आहे, के डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी स्क्वेअर। ग्राफ काढू आपण, वाय ऍक्सिस वरती काय घेतला त्याने, पी घेतला आणि एक्स ऍक्सिस वरती के, मग के डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी स्क्वेअर तर एक्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय स्क्वेअर, कारण वाय वरती पी घेतला, पी चा वर्ग म्हणजे वायचा वर्ग, याचाच अर्थ वाय स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स। ज्याची पॉवर 1 असते तिकडे ओपन होतो पॅराबोला, त्या ठिकाणी ग्राफ येईल हा पॅराबोला, पॅराबोला काय येतो, पॅराबोला ग्राफ हा येतो। बट
हाच ग्राफ समजा मी वाय ऍक्सिस वरती पी घेतला आणि एक्स ऍक्सिस वरती रूट के घेतला, रूट के घेतली, मग के डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आलंय पी स्क्वेअर. रूट के डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी, हा कोण आहे रूट के एक्स, हा कोण आहे वाय, मग वाय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स, स्ट्रेट लाईन येत असते. नेचर ऑफ ग्राफ इज नथिंग बट स्ट्रेट लाईन. कधी पण पी अगेन्स्ट रूट के, पी अगेन्स्ट के ला हा पॅराबोला, बट पी अगेन्स्ट रूट के ला देयर इज अ स्ट्रेट लाईन, स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन, पासिंग थ्रू ओरिजिन, ओरिजिन. एवढे टाइप ऑफ ग्राफ इथे. ओके, देन नेक्स्ट पॉइंट, वर्क एनर्जी थेरम फॉर कॉन्स्टंट फोर्स. त्यानंतर मी इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवायचं आहे, वर्क एनर्जी थेरम, वर्क एनर्जी थेरम फॉर कॉन्स्टंट फोर्स, कॉन्स्टंट फोर्स. कन्सिडर करा, समजा या ठिकाणी ही बॉडी ती यू या इनिशियल वेलॉसिटीने मूव होती आणि जर हिच्यावरती फोर्स अप्लाय केला तर ऍक्सलरेशन प्रोड्यूस होईल. ऍक्सलरेशन प्रोड्यूस होतं तर डिस्प्लेसमेंट, एवढ्या डिस्प्लेसमेंटला तिची फायनल वेलॉसिटी होईल. तिचं मास किती एम, तिचं मास किती एम, काय केलाय फोर्स अप्लाय केला, एम बरोबर एम ए. ए याचा अर्थ चेंज इन वेलॉसिटी, चेंज इन वेलॉसिटी, बरोबर ना. मग यू ची व्ही झाली तर वर्डन किती केलं रे, हा कॉन्स्टंट फोर्स आहे, हा कॉन्स्टंट फोर्स अप्लाय करतो कंटिन्यू, कॉन्स्टंट फोर्स. मग या ठिकाणी जे तुम्ही वर्डन करता ते वर्डन इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. स्टेटमेंट काय, स्टेटमेंट काय या थेरमचं, इट स्टेट्स दॅट, इट स्टेट्स दॅट द वर्डन, the work done by net force acting on a body, acting on a body is equal to change in kinetic energy, kinetic energy of the body, of the body. It is a statement, it is a statement. And it states that the work done kunamule by net force, kunavarti act hota acting on a body, is equal to change in kinetic energy. चेंज नेहमीच कसा करतो, फायनल मायनस इनिशियल. मग या ठिकाणी पहा प्रूफ, वी नो दॅट, वी नो दॅट, काय माहिती तुम्हाला, ऍक्सलरेटेड जर असेल तर कायनेमॅटिकल इक्वेशन व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस ए एस, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस ए एस, बरोबर आहे का. दोन्ही बाजूला 1 बाय टू एम ने मल्टीप्लाय केलं, 1/2m व्ही स्क्वेअर मायनस 1/2m यू स्क्वेअर इज इक्वल टू 1/2m इंटू ट्वाइस ए एस,
1 by 2 mv square is nothing but final kinetic energy minus 1 by 2 mu square initial kinetic energy. Quickly, KI, initial kinetic energy. 2 la 2 cancel. M into A, that is the force. M into A, that is the force into displacement. That is the KF, kinetic energy, final kinetic energy, minus the initial kinetic energy, is nothing but the work done. So we can write here, work done is equal to KF minus KI. And hence the proof. Work done is equal to change in kinetic energy. When work done on a body by constant force is equal to change in kinetic energy of the body. Okay. Common law statement, work energy theorem, it is stated that the work done by net force acting on a body is equal to change in kinetic energy. Now, constant force act hudo yatharth accelerated yatharth kinematical equation u maithe v maithe s maithe a maithe v square is equal to u square plus 5 as u square ikkada ghetla दोन्ही बाजूला 1 बाय 2 एम ने मल्टीप्लाय केलं 2 2 इथं कॅन्सल होतो एम ए बरोबर एफ असतंय के एफ मायनस के आय नेहमी चेंज हा फायनल मायनस इनिशियल असतो घ्यायचा कळलं नेहमी चेंज फाइनल माइनस इनिशियल घ्यायचा देन नेक्स्ट पॉइंट वर्क एनर्जी थेरम हा काढला कॉन्स्टंट फोर्स ने आता काढायचा व्हेरिएबल फोर्स कोणत्या फोर्स ने काढायचा व्हेरिएबल फोर्स याचा अर्थ फोर्स ची किंमत बदलते त्याबरोबर त्याचे डायरेक्शन बदलते या ठिकाणी वर्क एनर्जी थेरम बाय व्हेरिएबल फोर्स सी आर समजा या ठिकाणी या बॉडी वरती व्हेरिएबल फोर्स ऍड झाला हा एफ व्हेरिएबल आणि ही बॉडी इथून इथपर्यंत गेली तिची इनिशियल व्हेलॉसिटी यू आहे फायनल व्हेलॉसिटी ही डिस्प्लेसमेंट एस तर इथं वर्डन किती झिरो इथं वर्डन किती डब्ल्यू बरोबर डब्ल्यू रण डिस्प्लेसमेंट आणि व्हेरिएबल फोर्स सेम डायरेक्शन आहे याचा अर्थ एफ अँड डिस्प्लेसमेंट सेम डायरेक्शन किंवा डीएस घेऊ आपण छोटा पार्ट घेऊ सेम डायरेक्शन याचा अर्थ थीटा इज इक्वल टू 0° मग टोटल वर्डन काढायचं तर मी छोटा पार्ट घेतला हा डिस्प्लेसमेंट मग एवढ्यासाठी वर्डन किती डी डब्ल्यू इज इक्वल टू फोर्स डॉट प्रोडक्ट इन टू डिस्प्लेसमेंट बट या दोघांमध्ये अँगल किती सेम डायरेक्शन आहे डी डब्ल्यू इज इक्वल टू एफ इन टू डी एस इन टू कॉस ऑफ झिरो तर डी डब्ल्यू इज इक्वल टू एफ डी एस इन टू 1 dw is equal to m a into ds right na dw is equal to m
ऍक्सलरेशन वेग बदलतोय, फोर्स बदलतोय, याचा अर्थ ऍक्सलरेशन बदलत असेल डी व्ही बाय डी टी इंटू डी एस. डी डब्ल्यू इज इक्वल टू एम डी व्ही इंटू हा डी टी डी एस च्या खाली घेतला. तर डी डब्ल्यू इज इक्वल टू एम डी व्ही रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज नथिंग बट व्हेलॉसिटी. म्हणजेच काय आलं, व्हेलॉसिटी एम इंटू व्ही इंटू डी व्ही व्हेरिएबल आहे तर इंटिग्रेटिंग ऑन बोथ साईड, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साईड, इंटिग्रेटिंग ऑन बोथ साईड. इंटिग्रेशन डी डब्ल्यू, इंटिग्रेशन एम व्ही इंटू डी व्ही. व्हेरिएबल कोण आहे डब्ल्यू, मग लोअर लिमिट किती, झिरो, हल्लाच नाही. आणि डिस्प्लेसमेंट एस एवढ्यावरती गेला त्यावेळी डब्ल्यू. मग इनिशियल इथं व्हेरिएबल कोण, व्हेलॉसिटी, ज्या इनिशियल व्हेलॉसिटी किती यू, फायनल किती व्ही. मग डी डब्ल्यू चे इंटिग्रेशन काय आहे, इंटिग्रेशन ऑफ डी डब्ल्यू इज इक्वल टू डब्ल्यू असते. आणि इंटिग्रेशन ऑफ व्ही डी व्ही पॉवर वन म्हणजे व्ही रेस टू वन प्लस वन डिवायडेड बाय वन प्लस टू म्हणजे व्ही रेस टू टू डिवाइड बाय टू असते. बरोबर आहे. देन डब्ल्यू चे इंटिग्रेशन काय, दोन मिनिट हा. या ठिकाणी इंटिग्रेशन, इथं व्हेरिएबल आहे व्ही, मग एम कसा आहे रे, कॉन्स्टंट आहे. इथं डी डब्ल्यू चे इंटिग्रेशन काय आलं, डब्ल्यू. लोअर लिमिट या स्क्वेअर ब्रॅकेटच्या खालच्या कोपऱ्यात लिहायचे असतात, अप्पर लिमिट लिहायचं असते वरच्या कोपऱ्यात. इज इक्वल टू एम बाहेर इंटिग्रेशन व्ही डी व्ही, इथं इंटिग्रेशन काढायचं असतं. इथं डब्ल्यू ची पॉवर झिरो होती, इथं नाहीच आहे, याचा आता डब्ल्यू ची पॉवर झिरो. लोअर लिमिट आहे यू, अप्पर लिमिट आहे व्ही. इथं डाव्या साईडला लिमिट ठेवू, डब्ल्यू च्या ठिकाणी अप्पर लिमिट ठेवलं डब्ल्यू, व मायनस करायचं असते लोअर लिमिट ठेवून झिरो. इज इक्वल टू एम, याचं इंटिग्रेशन काय, व्ही रेज टू टू डिवायडेड बाय टू लोअर लिमिट यू अप्पर लिमिट व्ही. डब्ल्यू मायनस झिरो डब्ल्यू, हा टू बाहेर घेतला म्हणजे वन बाय टू बाहेर घेतला, इंटू एम इनसाइड द ब्रॅकेट व्ही स्क्वेअर लोअर लिमिट यू अप्पर लिमिट व्ही. देन डब्ल्यू इज इक्वल टू वन बाय टू एम, अप्पर लिमिट ठेवायचं व्हीच्या ठिकाणी, व्हीचा स्क्वेअर होईल, मायनस करायचं लोअर लिमिट व्हीच्या ठिकाणी ठेवून यू ठेवायचं इथं यू स्क्वेअर. सो डब्ल्यू इज इक्वल टू वन बाय टू एम व्ही स्क्वेअर, आत मल्टिप्लाय केलं प्लस इंटू मायनस, मायनस वन बाय टू एम यू स्क्वेअर. हे काय रे, फायनल कायनेटिक एनर्जी. त्यामुळं डब्ल्यू इज इक्वल टू, डब्ल्यू इज इक्वल टू के एफ फायनल कायनेटिक एनर्जी मायनस रत्न पारखी. आज पहिला दिवस आहे, ते पुसून काढा लाईन काय केलंय, मायनस के आय. याचाच अर्थ वर्क डन इट इज इक्वल टू द काय आलं तुमचं, वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी, चेंज इन कायनेटिक एनर्जी. वर्क डन इट इज इक्वल टू द चेंज इन कायनेटिक एनर्जी, वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. देन नेक्स्ट पॉइंट,
ग्रेविटेशनल पोटेंशियल एनर्जी काय करायचे, ग्रेविटेशनल पोटेंशियल एनर्जी, ग्रेविटेशनल पोटेंशियल एनर्जी, ग्रेविटेशनल पोटेंशियल एनर्जी म्हणजे काय, दी एनर्जी पोजेस्ड बाय बॉडी, एनर्जी पोजेस्ड बाय बॉडी बाय वर्च्यू ऑफ ऑफ इट्स पोजिशन, ऑफ इट्स पोजिशन. ओके, कंसिडर हियर, समजा या ठिकाणी ए, या ठिकाणी ही बॉडी आणि ती एच एवढ्या उंचीवरती नेली, बी या पोजिशन किती वरती नेली, एच एवढ्या उंचीवरती. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय आहे डाऊनवर्डला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय, या बॉडीचा मास, जर बॉडीचं मास, बॉडीचं मास, बॉडीचं मास यम जर असेल तर वेट किती यम जी, अँड इट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग डिस्प्लेसमेंट किती केलंय, डिस्प्लेसमेंट एच एवढं केलं, वरून खाली या नाही तर खालून वरती जा. इथं मॅग्निट्यूड घ्यायचंय, वर्डन इज इक्वल टू काय, एफ इंटू एच. डब्ल्यू इज इक्वल टू काय, एफ किती रे, यम जी इंटू एच. सो डब्ल्यू इज इक्वल टू यम जी एच, डब्ल्यू इज इक्वल टू यम जी एच, बरोबर ना. वर्डन, वर्क डन अगेन्स्ट गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध, अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ स्टोर इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. त्या पोटेन्शियल एनर्जीला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, काय म्हणतो आपण, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. याचा अर्थ नोट, ऍट अ सरफेस ऑफ अर्थ, सरफेस ऑफ अर्थ यू इज इक्वल टू काय, डब्ल्यू, पोटेन्शियल एनर्जी यू ने दाखवली जाते, मग यू डब्ल्यू बरोबर काय, एम जी एच, बरोबर ना. मग ऍट सरफेस एच किती, झिरो, याचा अर्थ पोटेन्शियल एनर्जी किती, झिरो, पोटेन्शियल एनर्जी किती, झिरो. ऍट एच पोटेन्शियल एनर्जी किती, एम जी एच, दॅट इज द वर्डन, दॅट इज द वर्डन. It is stored in the form of potential energy. In the form of potential energy. मग मला सांगा, वर्क एनर्जी थेरम काढू आपण. वर्क एनर्जी थेरम कोणत्या एनर्जी साठी, फॉर पोटेन्शियल एनर्जी. याच्या अगोदर तर आपण कायनेटिक एनर्जी साठी पाहिजे. समजा या ठिकाणी कन्सिडर हियर ही पृथ्वी, या पृथ्वी पासून हा पॉइंट आहे ए, सम इथं बॉडी एच वन एवढ्या उंची, आणि इथून ही बॉडी या बी पॉइंटला न्यायची, बी पॉइंटची उंची सरफेस पासून किती, एच टू. याचा अर्थ ए टू बी नेताना जे वर्डन केलं त्याला डब्ल्यू म्हणणार, डब्ल्यू म्हणणार. मग मला सांगा कुठेही, इथं फोर्स किती, एम जी, इथं फोर्स किती, एम जी.
कातर क्लोज टू सरफेस आहे, ग्रॅव्हिटी क्लोज टू सरफेस, पृथ्वीच्या जवळ ग्रॅव्हिटी बदलत नसते, ग्रॅव्हिटी बदलत नसते. इथं फोर्स किती आहे ना, इथे फोर्स किती एम जी, इथे फोर्स किती एम जी, हा फोर्स आहे, कॉन्स्टंट फोर्स, बरोबर ना. मग मला सांगा एफ इज इक्वल टू काय, एम जी, हा फोर्स आहे. मग समजा मला ए पासून बी पर्यंत जायचं, हा समजा ए, हा बी, मी इनिशियल पोझिशन तर वर्डन झिरो मानलं आणि इथलं डब्ल्यू मानलं, तर मी छोटा पार्ट आहे एवढा वायच्या दिशेत चालू म्हणून डी वाय म्हणून, एवढ्यासाठी वर्डन डी डब्ल्यू. फोर्स तर कॉन्स्टंट आहे ना, मग टोटल साठी काढायचं तर इंटिग्रेशन काढायचं. मग या ठिकाणी पहा डी डब्ल्यू इज इक्वल टू काय, फोर्स मल्टीप्लाय बाय डी वाय. डी डब्ल्यू इज इक्वल टू एफ काय, एम जी इंटू डी वाय, हा कॉन्स्टंट आहे. दोन्ही बाजूचं इंटिग्रेशन काढा, डी डब्ल्यू एम जी बाहेर, इंटिग्रेशन डी वाय. मग मला सांगा तुम्ही ए ला, याचा अर्थ वर्डन किती झिरो, बी ला पोहोचल्या वर्डन किती डब्ल्यू, ए टू बी जाण्यासाठी वर्डन किती डब्ल्यू मायनस झिरो, दॅट इज डब्ल्यू, डब्ल्यू मायनस झिरो दॅट इज डब्ल्यू, इथं वर्डन किती दॅट इज झिरो, इथं किती डब्ल्यू. मग वायच्या दिशेत तुम्ही सुरुवातीला कुठे आहेत एच वन ला, आणि नंतर कुठे पोहोचलात एच टू ला, वाय कॉर्डिनेट, हा वाय कॉर्डिनेट, इथून इथं कुठे आहेत एच वन ला, इथून इथं कुठे आहेत एच टू ला, हे ओरिजिन मानलं मी असं, हे ओरिजिन कॅल्क्युलेशन. मग डी डब्ल्यू इज इक्वल टू काय, डी डब्ल्यू इज इक्वल टू काय, इंटिग्रेशन काय, डब्ल्यू झिरो टू डब्ल्यू एम जी, डी वायचं इंटिग्रेशन काय, वाय एच वन एच टू, ओके. लिमिट वापरलं, अप्पर लिमिट ठेवलं, डब्ल्यू मायनस झिरो इज इक्वल टू एम जी, अप्पर लिमिट ठेवा वायच्या ठिकाणी एच टू, मायनस वायच्या ठिकाणी लोअर लिमिट एच वन, डब्ल्यू मायनस झिरो डब्ल्यू एम जी एच टू मायनस एम जी एच वन. ही कुठली पोटेन्शियल एनर्जी, फायनलची, आणि ही कुठली इनिशियलची. याचा अर्थ डब्ल्यू इज इक्वल टू वर्डन इज इक्वल टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. डब्ल्यू इज इक्वल टू यू एफ मायनस यू वाय, वर्डन इज इक्वल टू, वर्डन इज इक्वल टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. वर्क एनर्जी थेरम फॉर पोटेन्शियल एनर्जी आणि वर्क एनर्जी थेरम फॉर कायनेटिक एनर्जी काय, वर्क एनर्जी थेरम फॉर कायनेटिक एनर्जी काय, चेंज इन कायनेटिक एनर्जी के एफ मायनस के आय, के एफ काय वन बाय टू एम व्ही स्क्वेअर, आणि के आय काय वन बाय टू एम यू स्क्वेअर, वन बाय टू एम यू स्क्वेअर, ओके. इथपर्यंत तुम्ही पाहून घ्यायचं, मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो आणि तुम्हाला वाचायला चान्स देतो.